क्लोज मारून दे आरोपी माल वहां से आता है, माल भंगार वालों को निकाल के दिया जाता है, वहां बेचा जाता है। मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि एकंदरीत डोंबिवली सब डिव्हिजनच्या हद्दीमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार निदर्शनास आलेल्या होत्या। त्या दृष्टीने आम्ही स्मार्ट सिटी अंतर्गत KDMC स्मार्ट सिटीचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत जे काही CCTV लावलेले आहेत त्याच्यातनं आम्ही थोडंसं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर असं निदर्शनास आलं की भिवंडी साईडने एक जोडगोळी की ज्याच्यामध्ये मोटरसायकल चालवणारा हेल्मेट घालत आहे आणि मागचा जो काय आहे तो कॅप आणि मास्क लावून येत आहे। साधारणतः सायंकाळच्या वेळेस दुर्गाडी ब्रिजवरून डोंबिवलीमध्ये प्रवेश करून काळोखामध्ये चेन स्नॅचिंग करून पुन्हा त्या रूटने जात असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं। त्या दृष्टीने आम्ही पूर्ण सब डिव्हिजनमध्ये ट्रॅप लावला, 5-6 ठिकाणी आम्ही नाकाबंदी तो वेळ आणि ते वर्णन आमच्या लोकांना व्यवस्थित ब्रीफ करून ते तिथे नाकाबंदी लावण्यात आली होती आणि आम्ही त्यांना रंगेहात ह्या जोडगोडीला रंगेहात पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। टोटल आमच्या सब डिव्हिजनमधले 9 गुन्हे चेन स्नॅचिंगचे उघडकीस झालेले आहेत, त्यामध्ये टिळकनगर पोलीस स्टेशनचे 5, मानपाडा विष्णुनगर पोलीस स्टेशनचे 5, मानपाडा टिळकनगर खडकपाडा आणि कोळसेवाडीचा प्रत्येकी 1, यामध्ये एकूण 305 ग्रॅम सोनं अंदाजे किंमत 15,25,000 आणि 50,000 मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे। यामध्ये आमचे सब डिव्हिजनचे डोंबिवली सब डिव्हिजनचे SAP मोरे, सिनियर PI बागडे आणि त्यांची सर्व टीम API वनवे भिसे तारमळे आणि आमचे DB कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। सर, दोन्ही पण आरोपी भिवंडीचे आहेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये चेन स्नॅचिंग करायला यायचे, काय नेमकी सायकोलॉजी होती? दोन्ही आरोपी हे भिवंडीचे राहणारे आहेत आणि साधारणतः 35 वयातील आहेत। केवळ मौजमोद्या आणि चेन करण्यासाठी एक भिवंडीमधनं ह्या एरियामध्ये तेही काळोखात यायचे आणि चेन स्नॅचिंग करून ते त्यांचा कार्यभाग साधून रिटर्न जात होते। याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही वृद्ध महिला वगैरे आहेत आणि ज्यांच्या अंगावर थोडंसं 10 तोळे 5 तोळे असं जास्त प्रमाणात सोनं आहे अशाच महिलांना टार्गेट केलं जायचं, एकटी दुकटी महिला पाहून त्यांना टार्गेट केलं जात होतं। आतापर्यंत आपण पाहिलं तर इराणी वस्तीमध्ये चेन स्नॅचिंगचे वगैरे प्रकार होते, ते लोक होते, आता ही दुसरी टोळी अशी काही सक्रिय झाली काय शहरामध्ये? याला निश्चित आपल्याला टोळी म्हणता येणार नाही, परंतु हे मूळचे राजस्थानी आहेत, दिसायला इराणींसारखे आहेत, त्याच्यामुळे आम्हालाही थोडासा गुंगारा देण्यात ते यशस्वी झाले होते। आम्हाला वाटत होतं की कदाचित हे इराणी वगैरे असतील, परंतु ज्यावेळेस आम्ही ताब्यात घेतलं तर त्यावेळेस आम्हाला कळलं की हे राजस्थानचे आहेत, सध्या भिवंडीमध्ये स्थायिक झालेले आहेत। रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत का? हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, यांना मागच्या वेळेस मानपाडा पोलीस स्टेशननेच पकडलेलं होतं, त्यांच्यामध्ये मला वाटतं 9-10 गुन्हे पूर्वीचे पण दाखल आहेत रेकॉर्ड।